सायन किंग सर्कलकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आता मोठी वाहतुकीची कोंडी झाल्याचं कळतंय. किंग सर्कल इथं पादचारी पुलाखाली कंटेनर अडकलाय, त्यामुळे रस्ता बंद झालाय आणि बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे, मात्र अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. रात्री हा कंटेनर पुलाखाली अडकलाय, अद्यापही तो हटवण्यात आलेला नाहीये. एकतर आधीच मुंबईमध्ये पावसाचं संकट आणि त्यामध्ये सध्या सायन किंग सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. कंटेनर रात्री या ठिकाणी अडकला, या कंटेनरला अद्याप या ठिकाणहून हलवण्यात आलेलं नाही आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आणि सकाळच्या वेळी सायन आणि परिसरातून जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचं कारण म्हणजे किंग सर्कल इथला जो पादचारी पूल आहे, त्या पुलाच्या खाली एक भला मोठा कंटेनर जो आहे तो अडकून पडलेला आहे, आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर या रस्त्यावरून जाणारी जी सगळी वाहतूक आहे मुंबईच्या दिशेने, ती बाजूच्या रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहे, आणि हा कंटेनर या ठिकाणी अडकून पडल्यामुळे आपण बघतो की मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहनांची रांग आहे ती आपल्याला या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. सकाळची वेळ आहे आणि यामध्येच मोठं ट्रॅफिक जॅम जे आहे ते सायन परिसरामध्ये झालेलं, किंग सर्कल परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा कंटेनर कशा पद्धतीने या ठिकाणी अडकलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो. भला मोठा हा कंटेनर आहे आणि जी लहान वाहनं असतात त्याची वाहतूक करणारा हा कंटेनर आहे. रात्रीच्या सुमारास हा कंटेनर या ठिकाणी अडकलेला आहे आणि अद्यापर्यंत तरी याला या ठिकाणाहून हटवण्यात आलेलं नाही आहे. यापूर्वी देखील याच ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या ट्रक्स असतील किंवा असे मोठे कंटेनर असतील त्या अडकण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आणि इथला जो पादचारी पूल असेल किंवा रेल्वेचा पूल असेल याच्या उंचीचा प्रश्न जो आहे तो नेहमीच चर्चेला जातो, आणि अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने घडतात, आणि याचा मोठा फटका जो आहे तो वाहन चालकांना ट्रॅफिक किंवा वाहतूक कोंडीच्या माध्यमातून झालेला पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल वाक्स, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे नाशिक आणि धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या पिंपळनेर सटाणा मार्गाची दुरवस्था झाली आहे. एक वर्षापासून इथलं काम रखडलंय. आधीच खड्डेमय रस्ते, त्यात पावसाच्या पाण्यानं झालेला चिखल वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरतोय. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघाताची भीती देखील वाढली आहे. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानंच ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नागपूरमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय. शहरातल्या काही चौकांमध्ये दुपारनंतर पाणी साचायला सुरुवात झाली आणि पुढचे दोन दिवस विदर्भात दमदार पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर पूर्व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे